कारण माणसांच्या तीन प्राथमिक गरजा असतात ज्यामुळे आपण आयुष्य जगतो. एक मजा करणं, दुसरं करेक्ट मी इफ आय एम रॉंग, आपल्याला सगळ्यांना आपल्या अस्तित्वाचं रेकग्निशन हवं असतं. येस ऑर नो? वी वॉन्ट रेकग्निशन फॉर व्हॉट एव्हर वी डू. ते मिळवण्यासाठी माणूस काही करायला तयार असतो. उदाहरण देऊ, दहीहंडी, गणेश उत्सव. दहीहंडीमध्ये जी मुलं वर चढतात त्यांना ती दहीहंडी फोडून काय मिळतं? किती हजार रुपये मिळतात, किती शे रुपये मिळतात. आणि त्या किती शे किंवा हजार रुपयाकरता जीव जाण्याचाही धोका असतो. पण यु नो व्हॉट, त्या एका दिवसाकरता दे आर हिरोज. द होल वर्ल्ड इज वॉचिंग देम अँड दॅट इज व्हॉट मॅटर्स. इट इज नॉट द मनी. ते 11 दिवस गणेशोत्सवाचे असतात. जा लालबागला तुम्ही, प्रत्येक गणेश मंडळाचा गणपती असतो, तिथे कितीतरी शेकडोनी कार्यकर्ते असतात. येस ऑर नो? दे ऑल वर्क इन मल्टीनॅशनल्स. पण ते 11 दिवस बॉसला भीक नाही घालत. ते म्हणतात तुला काय करायचं ते कर, 11 डेज आय एम नॉट गोड कम, माझा गणेश उत्सव आहे. किती मोठी अपॉर्च्युनिटी येऊन दे, कसलंही प्रेझेंटेशन होऊन दे, सॉरी आय एम नॉट गोड कम. फॉर व्हॉट? कारण ते 11 दिवस द वर्ल्ड रेकग्नायझेस देम. दुर्दैव हे आहे की 365 पैकी 11 दिवस असे असतात, बाकीचे 300 दिवस त्या माणसाकडे कोणी बघत नाही. सो देर इज नो रेकग्निशन. आणि तिसरं तर राहूनच जातं, कारण ह्या दोन मिळाल्या तरच तिसरं पॉसिबल आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या अस्तित्वामुळे आपण जगाला काहीतरी पॉझिटिव्ह योगदान करायला पाहिजे. येस ऑर नो? वी वॉन्ट टू मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस. पण हे सगळं गणित चुकतं, उत्तरं नसतात. आणि हे सगळं व्हावं म्हणून आपल्याला सांगितलं जातं की आयुष्यात हे सगळं करायचं असेल, म्हणजे तुला जर मजा हवी असेल, तुला जर रेकग्निशन हवं असेल, तुला जर कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल, तर आपण आयुष्यात भरघोस यश मिळवायला पाहिजे. येस ऑर नो? वी नीड टू बी सक्सेसफुल. सो सगळेजण वेड्यासारखे यशाच्या मागे आहेत. आणि मग शेकड्यांनी सेल्फ हेल्प पुस्तकं लिहिली आहेत विच सेज गॉड नोज हाऊ मेनी फॉर्म्युलाज टू बिकम सक्सेसफुल ऑल द टाइम. सो पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तुम्ही यशस्वी व्हाल. आणि सगळीकडे सक्सेसच मोजला जातो. तुम्ही कंपनीमध्ये गेलात की त्याचे परफॉर्मन्स इज व्हॉट मॅटर्स, नाही तर मग यू आर थ्रोन आउट. सो कन्सिस्टंटली परफॉर्मन्स द्या. पण ही सगळी सिस्टम निसर्गाच्या विरुद्ध आहे. जर आपण सगळे फॉर्म्युले वाचले, डिसिप्लिन वापरलं, पूर्ण कन्सिस्टन्सी पर्सिस्टन्सनी काम केलं आणि सगळे नियम नेटाने वापरले, तर आपण आपल्या प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होऊ शकतो का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस? हाऊ कॅन यू से येस? तुम्ही मला एक माणूस दाखवा जो आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक परिस्थितीत कन्सिस्टंटली यशस्वी झालाय. वी आर गोइंग अगेन्स्ट नेचर, इट्स स्टुपिडिटी. हे गीतेत कैक वर्षापासून सांगितलंय, आपल्यालाही माहिती आहे, पण आपण वेड पांघरून पेडगावला जातोय. द रिझल्ट इज नेव्हर इन आवर हँड्स. तुम्ही किती ट्राय करा, किती पुस्तकं वाचा, किती प्रॅक्टिस करा, किती प्रेशर घ्या, किती स्ट्रेस घ्या, द रिझल्ट इज नेव्हर इन आवर हँड्स. सक्सेस अँड फेलियर कॅनॉट बी कंट्रोल्ड बाय अस. व्हॉट एव्हर यू डू, वी कॅन ओनली पुट एफर्ट्स.